गाइज वेलकम टू अवर ऑफिशियल यूट्यूब चैनल MH एग्जाम गुरु। मित्रांनो, जलसंपदा विभागामध्ये विविध पदांसाठी लवकरच मित्रांनो भरती येणार आहे। तर कोणत्या पदासाठी एकूण किती पदे असणार आहे या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत। आपलं अधिकृत टेलिग्राम चॅनल @MHExamGuru यावर आपण सर्व PDF ऑलरेडी शेअर केलेले आहे। आता यामध्ये मित्रांनो पदनिहाय जागा किती आहे ते आपण बघणार आहोत। हे बघा, महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग यांच्या मार्फत बघा विषय काय आहे। जलसंपदा विभागाअंतर्गत राज्यातील सर्व कार्यालयातील गट क संवर्गातील नामनिर्देशनाची रिक्त पदे भरण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आला आहे। बघा, उपरोक्त विषयावरील संदर्भाधीन शासन निर्णय व पत्राच्या अनुषंगाने मला आपणास असे कळवण्याचे आदेश आहेत की खालील तक्त्यात नमूद करण्यात आलेल्या संवर्गातील नामनिर्देशनाची पदे सरळ सेवेने भरण्याबाबत आवश्यक ती कारवाई मित्रांनो करण्यात यावी। तर बघा किती पदे आहे एकूण हे आपण इथे बघणार आहोत सरळ सेवेने भरावयाची। बघा, कनिष्ठ अभियंता स्थापत्य 897 पदे, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी 155 पदे। तब्बल मित्रांनो 5 ते 6 वर्ष झाले या विभागामध्ये अजून भरती नाही झाली, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर या विभागामध्ये पदे रिक्त आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांचं हे क्वालिफिकेशन झालेलं असेल त्यांच्यासाठी मित्रांनो ही सुवर्ण संधी असेल। फॉर एक्झाम्पल, आता कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणते तर यासाठी बी सिव्हिल इंजिनिअरिंग लागेल, त्याचप्रमाणे त्याच्या समतुल्य जे अर्थ आहे ती लागेल, किंवा डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंगचे जे स्टुडंट आहे दे कॅन ऑल्सो अप्लाय फॉर दिस पोस्ट। त्यानंतर कनिष्ठ अभियंता यांत्रिकी यासाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री आणि डिप्लोमा यापैकी एक लागेल। त्याचप्रमाणे मित्रांनो कनिष्ठ अभियंता विद्युत व यांत्रिकी यासाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असायला हवं। वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक यासाठी विशेष अशी अर्हता असायला हवी, यासाठी टोटल 4 पदे असणार आहे। कनिष्ठ अभियंता विद्युत आणि यांत्रिकी यासाठी टोटल 20 पदे असणार आहे। कनिष्ठ अभियंता यांत्रिकी यासाठी टोटल 155 पदे असणार आहे। कनिष्ठ अभियंता स्थापत्य यासाठी टोटल 897 सर्वात जास्त पदे कनिष्ठ अभियंता स्थापत्यासाठी असणार आहे। त्यानंतर बघा मित्रांनो गट क साठी किती पदे आहे, हे वरील ही सर्व पदे मित्रांनो गट ब अराजपत्रित म्हणजे नॉन गॅजेटेड या सर्व पदांचा मित्रांनो पगार हा भरगच्च असणार आहे। जवळजवळ तुम्हाला 50 ते 55 हजार पगार स्टार्टिंग असा मिळणार आहे। या 4 पदापैकी कोणतीही पोस्ट जर तुम्हाला मिळाली तर तुमचा पगार हा भरगच्च असा असणार आहे। तर गट ब ची एकूण मित्रांनो 1076 पदे जलसंपदा विभागामध्ये असणार आहे। गट क ची सुद्धा भयंकर पदे यावर्षी आहे। निम्न श्रेणी लघुलेखक यासाठी 19 पदे, भूवैज्ञानिक सहायक यासाठी 5 पदे, कनिष्ठ वैज्ञानिक सहायक यासाठी 14 पदे, आरेखक यासाठी 25 पदे, सहायक आरेखक यासाठी 60 पदे, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक यासाठी एकूण 1528 पदे, अनुरेखक यासाठी टोटल 284, प्रयोगशाळा सहायकसाठी 35, सहायक ग्रंथपालसाठी 1, सहायक भांडारपालसाठी तब्बल मित्रांनो 138 पोस्ट असणार आहे। भांडारपालसाठी कनिष्ठ सर्वेक्षण सहायकसाठी 8, त्यानंतर बघा दप्तर कारकून यासाठी तब्बल मित्रांनो लिपिकसाठी 430 पदे असणार आहे। मोजणीदारसाठी टोटल 758 पदे आणि कालवा निरीक्षकसाठी तब्बल 1189 पदांसाठी ही भरगच्च अशी भरती असणार आहे। यामध्ये गट क साठी तब्बल 4494 पदे आणि गट अ ब साठी टोटल 1076, अशा प्रकारे टोटल मित्रांनो 5570 पदांची ही पदभरती असणार आहे। बघा, येथील शासन निर्णया नव्हे सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिलेली खाजगी कंपनीमार्फत स्पर्धा परीक्षा प्रक्रिया राबवताना प्रति उमेदवार परीक्षा शुल्क निश्चित करण्यात आले आहे। सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार भरती प्रक्रिया राबवताना संबंधित उमेदवाराकडून परीक्षा शुल्क घ्यावे। म्हणजे IBPS TCS मार्फत मित्रांनो तुमची ही जलसंपदा विभागाची भरती यावर्षी होणार आहे आणि त्याबाबत जे निश्चित असे शुल्क आहे ते येथे आकारण्याबाबत तरतूद येथे सांगितलेली आहे। तर बघा, तुमची हे जी पदभरती आहे मित्रांनो जलसंपदा विभागामध्ये ही लवकरात लवकरच येणार आहे। याविषयीची माहिती आम्ही तुम्हाला लवकरच देण्याचा प्रयत्न करू, तुम्ही त्या अनुषंगाने तयारी असणे गरजेचे आहे, तयारी करणे गरजेचे आहे। तर इथे ज्यांचं सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये मित्रांनो अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा डिग्री झालेलं आहे त्यांच्यासाठी तर इथे स्वर्णिम संधी असणार आहे। सर्वात जास्त मित्रांनो सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी इथे पदे असणार आहे। ही महत्त्वाची अपडेट आम्ही तुम्हाला शेअर केली। थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। MT सबस्क्राइब एंड गेट नोडल। थँक्यू सो मच।